दैवतांचा अपमान करून शिवीगाळ करणाऱ्या व्हिडिओ क्लिपमुळे धुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात व्हॉट्सअप व फेसबुक सारख्या प्रसार माध्यमांमध्ये सामाजिक शांततेला बाधा होईल अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स समाजकंटकांकडून प्रसारित केल्या आहेत. त्याबाबत धुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून पुण्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी आपण बंदोबस्त केलेला आहे. शहरामध्ये सर्व ठिकाणी बस ठेवलेलं आहे. आपल्या या बंदोबस्तामध्ये एक एस आर टी कंपनी, त्याचप्रमाणे 5 आर सी बी कारखान्स आहेत आणि जवळजवळ 25 अधिकारी आणि 200 कर्मचारी असं आपल्या शहरामधला बंदोबस्त असणार आहे. गेल्या काही दिवसामध्ये ज्या आमच्या व्हिडिओ क्लिप्स फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रसारित झालेल्या आहेत त्या समाजकंटकाकडून झालेल्या आहेत. बऱ्याचशा क्लिप्स अशा आहेत की त्या नशेमध्ये सुद्धा केलेल्या आहेत. त्याला कुठलाही कुठल्याही धर्मियाचा किंवा कुणाचाही पाठिंबा नाही आहे. कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठलीही धर्मीय त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. ही खास महत्त्वाची बाब आहे आणि बऱ्याचशा सर्वसामान्य नागरिकांनी अशा क्लिपचा निषेधसुद्धा केलेला आहे. या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की शहरामध्ये अशी कुठली व्हायरल व्हिडिओ क्लिप होत असेल किंवा मेसेज होत असेल किंवा ऑडिओ मेसेज होत असेल तरीसुद्धा आपण या अशा अफवांवर किंवा अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. त्याची सत्यता पोलिसांकडून पडताळून पाहावी आणि दुर्दैवाने एखादा अनुचित प्रकार घडला तर त्या संदर्भात पोलिसांना कारवाई करून येण्याची संधी द्यावी. जेणेकरून कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि स्वतः रिॲक्ट होऊ नये, कारण त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची जास्त शक्यता असते, नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून पोलीस दलातर्फे आव्हान असं आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठलीही क्लिप व्हायरल होत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्या आणि असा कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला तुम्हीसुद्धा परावृत्त करा. त्याची माहिती आम्हाला पोलिसांना द्या आणि मग आम्ही त्यांच्यावर योग्य ती प्रमाण कारवाई करू. पोलीस दलाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि असणार आहे. जो कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल किंवा कायदा हातात घेईल त्याच्यावर आपण त्यानिमित्ताने आज सकाळपासूनच धुळे शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदमध्ये हिंदू संघटना संपूर्ण धुळे जिल्ह्यातील हिंदू बांधव यांनी सहभाग घेऊन हा कडकडीत बंद पाळला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून धुळे पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा, पोलीस प्रशासन देखील बारीक गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत. या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाज न्यूज, दोंडायचा, धुळे.